आई कसला विचार करते सितका? काही नाही रे, परमेश्वराच्या रचनेचा विचार करत होते. तो ना कधीच कुठलीच गोष्ट आपल्याला फुकट घेऊ देत. आज आपण त्याच्याकडून जे काही घेतलेलं असतं त्याची भरपाई कधी ना कधी आपल्याला करावीच लागते. म्हणजे भैरवीने आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्याला वाचवलं. आज भैरवीला आपली गरज आहे, तेव्हा आपलं सर्वस्व पणाला लागलं. वर्तुळ हे असंच पूर्ण होत. आई हा वाडा ही संपत्ती सोडून जावं लागतं, म्हणून तुला वाईट तर वाटत नाही? अजिबात नाही जया. मी जर पूर्वीची यामिनी असते ना तर मी खूप अकांड तांडव केला असता, अख्खा वाडा डोक्यावर घेतला असता. आता नाही, आता अनुभवातून शहाणी झाली. आई मग काय ठरवलंस? म्हणजे वल्लभाचार्यांच्या शिष्याने जे सांगितलं ते तसंच करायचं. जया, पैसा आणि संपत्ती यापेक्षा भैरवी जास्त महत्वाची आहे आपल्यासाठी. तिला वाचवणं खूप गरजेचं आहे. आई अगदी माझ्या मनातलं बोललीस. पूर्वी आपण खूप चुकीचे वागलो, चुकीचे निर्णय घेतले, पण आता त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. हो, आपण बक्षीसपत्रावरती सह्या करूया. भैरवीला वाचवण्यासाठी जो काही खारीचा वाटाय तो आपण उचलूया. इतकी एकाच गोष्टीची वाटली. कुठल्या? म्हणजे आपण दोघ सह्या करू रे, पण जानकी तिचं काय? तुला वाटतं ती करेल सह्या?